ही बाई वयाच्या मानाने खूपच काम करते. गावावरनं आल्यात त्या, चांगल्या काटक आहेत आणि कामाची पण सवय आहे त्यांना. अरे वा वा वा, काय छान काम चाललंय तुमचं. सॅम 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 रूम मध्ये नाही, मग गेला कुठे? मी तिथे सॅमच्या काळजीने हैराण झालीये. लोकांना फोनवर फोन करते, याला शोधते. मी नाही त्याला घेऊन आले, तो स्वतःच आला. माई काम व्यवस्थित करतात, माई सॅमला व्यवस्थित सांभाळतात. त्या आपल्याला सॅम पासून तोडतायत. हे 1000 रुपये घ्या. पूजा झाली असेल ना तुमची, मग आता सामान पॅक करा आणि निघून जायत ना. सॅम कम ऑन. सॅम, मी माईकडे जातोय. सॅमला माईंनीच पळवलंय. पण चिठ्ठी तर लिहिलंय की मी माईंकडे जातो म्हणून. याचा अर्थ सॅम स्वतः गेलाय. अहो नाही, तो लहान आहे, त्याला कोण चांगलं कोण वाईट हे नाही कळत अजून. मी तुम्हाला सांगते मॅडम, माईंनीच फूस लावून त्याला पळवून नेलं. विकी एक मिनिट, तुमच्या मुलाचं नक्की नाव काय? नाही म्हणजे इथे सुमित लिहिलंय, तुम्ही सॅम म्हणताय म्हणून विचारलं. त्याचं नाव सुमितच आहे, पण आम्ही त्याला मॉडर्न लाडाने आम्ही त्याला सॅम म्हणतो. बर, मला सांगा नक्की काय घडलं. निराधार बाई होत्या, त्यामुळे आम्ही त्यांना कामावर ठेवून घेतलं, राहायला जागा दिली, तर त्या माझ्या घरावर हक्कच दाखवायला लागल्या. मी माझ्या मुलाला सांगितलं अभ्यास कर, तर त्या त्याला गोष्ट सांगायच्या. मी जर त्याला काही एखादी गोष्ट करायला सांगितली ना की त्याच्या बरोबर विरुद्ध करायला सांगायच्या त्या. म्हणजे त्यांच्याबद्दल सॅमच्या मनामध्ये त्या चांगल्या आणि मी विलन असं काहीतरी त्यांनी निर्माण केलं होतं चित्र. शिवाय त्या माझ्यापासून त्याला तोडत होत्या, बिघडवत होत्या, म्हणून तर मी त्यांना कामावरून काढून टाकला आज. आणि आज त्यांना काढल्यामुळे त्याला पाहायला कोणी नव्हतं, म्हणून मी कामावर पण नाही गेले. मी घरीच राहून काम करायचं ठरवलं, पण घरात नेटचा प्रॉब्लेम आहे मॅडम, त्याच्यामुळे मग मला जो अर्जंट मेल करायचा होता तो करण्यासाठी मी घराच्या जवळ सायबर कॅफे आहे तिथे जाणार होते, म्हणून घराला लॉक केलं आणि तिकडे गेले. घरी परत येऊन बघते तर सॅम घरात नव्हता. खिडकी उघडी होती आणि बेडवर ही चिठ्ठी पडली होती. कदाचित तुम्ही त्यांना कामावरून काढून टाकलं म्हणून माईंनी पळवलं असलं. तर पैशासाठी जर माईंनी सॅमला पळवलं असेल तर पैसे मागण्यासाठी त्यांचा फोन येईल. माईंनी सॅमला पैशासाठी नेलेलं नाहीये हे अस्मिता मॅडमना सांगून चालणार नाही. हे बघा, काळजी करू नका, सॅमला आणि माईंना शोधायला आम्ही तुम्हाला मदत करू. दोघांचे फोटो मला सेंड कर. हो. मी आताच मॅडम फोटो सेंड केला सॅमचा, पण माईंचा फोटो माझ्याकडे नाही. त्या बाई तुमच्याकडे इतके दिवस काम करत होत्या, तुमचा मुलगा त्या सांभाळायच्या, त्यांचा एकही फोटो नाही आहे तुमच्याकडे. हो ना, म्हणजे फोटो आय डी असल्याशिवाय एखादी अनोळखी परक्या बाईला तुम्ही घरात ठेवलंच कसं? तुम्हाला ही गोष्ट माहीत नाहीये का की एखादा वॉचमन अपॉइंट करताना किंवा घरात नोकर ठेवताना त्याचा आय डी प्रूफ, त्याचा फोटो हे सगळं स्वतःजवळ ठेवून घ्यायचं असतं? का दुर्लक्ष केलं तुम्ही? हे बघा ना, माझा मुलगा पळवला गेलाय हो, त्यामुळे मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आले. आणि तुम्ही सगळे माझी उलट तपासणी का करताय? आम्ही तुमची उलट तपासणी करत नाही, फक्त तुमच्या कुठल्या कुठल्या चुकांमुळे माईंना शोधणं कठीण जाणार आहे ते सांगतोय तुम्हाला.
निदान त्याचं पूर्ण नाव तरी माहितीये? नाही. अहो, त्यांना आम्ही पहिल्यापासून माहीत म्हणत होतो. जेव्हा त्या काम मागायला आल्या होत्या मिस्टरांकडे, तेव्हा त्यांनी त्यांना काहीतरी जुनी ओळख सांगितली. शिवाय त्यांचं गावाकडचं घर पडलंय आणि आता त्यांना आधारच नाहीये असं काहीतरी त्यांनी सांगितलं. ते इतक्या रडत होत्या ना की आम्हाला त्यांची दया आली, म्हणून आम्ही त्यांना काम दिलं, जागा दिली आणि त्याची परतफेड त्यांनी अशी केली. मग सॅम हरवल्याची आणि माईनवर संशय असल्याची निदान पोलीस कंप्लेंट तरी केली आहेत का? नाही, नाही केली मी पोलीस कंप्लेंट. का? अहो, कशी करणार? माई आम्हाला घरच्या सारख्याच होत्या, म्हणजे आम्ही तरी त्यांना घरच्या सारखं मानत होतो. आणि माईंना शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा नाहीये. माझा सॅम मला सुखरूप परत हवाय. शिवाय मला पोलिसांनी काही वेडेवाकडे प्रश्न विचारले असते, म्हणजे त्यांचा पत्ता, नाव आणि तुम्ही विचारता तसं काहीतरी आय डी प्रूफ वगैरे, तर मी काय सांगणार होते ना. माझ्याकडे काहीच माहिती नाहीये त्याबद्दल, म्हणून तर मी तुमच्याकडे मदतीसाठी आले. प्लीज काही करा आणि माझ्या सॅमला शोधा, बाकी मला काही माहित नाही, प्लीज. ठीक सर, मी तुला यांचा पत्ता आणि सॅमचा फोटो सेंड करते. इथं राकेश समीरशी बोलून घे, त्यांना सुद्धा सगळे डिटेल्स पाठव आणि यांच्या घराच्या आसपास जरा चौकशी करायला सांग. ओके, मग आपण यांच्या घरी जाऊ आणि माईंची खोली सुद्धा तपासूया. हा राकेश, मी तुला थोड्या वेळात एक पत्ता आणि फोटो पाठवतो, जस्ट एकदा बघून घे. मला सांगा, माई दिसतात कशा? काय घालतात, कपडे वगैरे? त्या नऊवारी नेसतात, अडाणी सत्या आणि कुंकू आणि मंगळसूत्र वगैरे काही त्या लावत नाहीत. अशा आंबाडा वगैरे घालतात आणि त्या असा हाफ पदर घेतात खांद्यावरून आणि अशा एवढ्या वगैरे हाईटच्या आहेत. आणि या शहरात त्यांचं आणखी कोणी ओळखीचं आहे? ह्या शहरातच काय, त्यांचं आता गावाकडेही कोणी नसतं. मी मगाशी सांगितलं ना, त्या निराधार होत्या. माई तुमच्याकडून कुठे गेल्या? आणि त्यांनी सॅमला कुठे ठेवलं असेल? मालकीनबाई कुठे गेल्या? अजून आल्या नाही. मालकीन बाईला सवताचा लई त्वरा आणि मालक बी लई माजुरा. मालकीन बाईनं माईला खोदिला आणि पोरग लपंडाव खेळते. लपंडाव मंडळी कोण? आयडी वाले तर नाही? ए राजा, अरे पळहित नाहीतर तुला बी धरत्याल. आधीच त्या मालकीन बाईचा लय डुकाय तुझ्यावर रे बाबा. काय झालं मॅडम? बंडू, गेट जवळून कोणीतरी आत वाकून बघताय असा भास झाला. मी जाऊन बघू का? नाही, ठीक आहे सर. एरवी घरी तुम्ही एकट्याच असता का? नाही, मी ऑफिसला जाते, पण मी आजच घरी होते. आणि हे मॅम, सॅमची रूम कुठली आहे? ही सॅमची रूम. ओके, सेट बांडू तुम्ही तपास करा, आम्ही माईंची खोली. सर,
शिरराव, सॅम या खोलीत होता म्हणजे? क्रिकेट नंतर पळून गेला नसेल? चल या ना अस्मिता मॅडम, ही माईंची खोली. त्यांचं जास्त सामान नव्हतंच, म्हणजे एक साधारण 2-3 साड्या आणि काही कपडे होते. त्यांचं जेवण चहा सगळं आमच्याकडे व्हायचं. ही खाट ही आम्हीच दिली आहे त्यांना. मंडू, तू एक काम कर, तू इथून खाली उतर आणि पुन्हा वर ये. चौकट अशी मारली असेल ये वर. जमले की? पण हे तुला जमलंय बंडू, सॅमला कसं जमलं असेल? माईंचा गावचा पत्ता मला नाही माहित. संकेतला माहित असेल, पण तो टूरवर गेला. मग फोन करून विचारून घ्या त्यांना. नाही विचारू शकत, कारण तो आता कॉन्फरन्स मध्ये असेल आणि त्याचा फोन बंद असतो त्यामुळे. मॅडम, एक रिक्वेस्ट होती, आपण सॅम हरवल्याचा संकेतला नको सांगूयात ना, कारण तो एकतर टूरमध्ये आहे आणि तिथे त्याला उगाच मला टेन्शन द्यायचं नाही. आपण ना तो यायच्याच सॅमला शोधूयात ना प्लीज मॅम. ठीक आहे, पण आज जर सॅम सापडला नाही तर संकेतला कळवावंच लागेल. हो चालेल ना, चालेल कळवू. त्यांनाच पत्ता माहितीये ना माईंच्या गावचा? हो. या माई आहे? हो वाटतोय. वाटत म्हणजे? वाटतोय म्हणजे जुना आहे ना फोटो, म्हणून म्हटलं मी की माईंसारखा वाटतोय. माईंचाच असेल. आणि हा मुलगा कोण? मला नाही माहित, कारण हा फोटो मी पहिल्यांदाच बघतीये. कदाचित ना माई गावाला राहत होत्या ना, तिथे या मुलाला सांभाळत असतील त्या. तर मग ती नोकरी का सोडली माईन? आता हे मला कसं माहित असणार, तिथेही ते आगाऊपणेच वागले असतील म्हणून काढलं असेल त्यांना. कमाल आहे, माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर ठामपणे देता येत नाहीये तुम्हाला. हो तुम्ही माईनं असं कसं नोकरीवर ठेवलं? आधी थोडी चौकशी तरी करायची होती. बरोबर आहे तुमचं मॅडम, पटतंय मला, पण तेव्हा आम्हालाही तातडीची गरज होती आणि तेव्हा या माई मला साध्या भोळ्या वाटल्या म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला ना आणि फसलो. ठीक आहे. हा राकेश, माईंचाही फोटो मी आला, तो मी जस्ट सेंड केला तुला. बघ खूप जुना फोटो आहे पण शोध घ्यायला उपयोगी पडेल. बंडू, मॅडमचा मेसेज आला. माईंच्या रूम मध्ये मॅडमना माईंचा एक फोटो सापडला. हा बघ. मॅडम सॅमची रूम चेक केले? हो. सॅम खिडकीतून पळाला यात काहीच शंका नाही, पण आम्हाला प्रश्न असा पडलाय की तो एकटा कसा गेला.
म्हणजे मॅडम सॅम खिडकीत नाही गेलाय खरं, पण त्याला कोणीतरी मदत केली असेल. हो बंडू, पण मदत कोणी केली असेल? माई स्वतः इथे येऊन त्याला घेऊन जातील असं मला नाही वाटत. आणि माईंना कसं कळेल की मॅमचा नेटचा प्रॉब्लेम होणार आहे आणि त्या बाहेर जाणार? कदाचित त्यांचा इथे कोणी साथीदार असला तर? अशा निराधार वृद्ध स्त्रीचा कोण साथीदार असू शकतो? पण मॅम खरंच जर सॅम एकटा खिडकीतून उडी मारून पळून गेला असेल तर? नाही, मला नाही वाटत असं. आणि जरी ती शक्यता गृहीत धरली तरी माई कुठे आहे हे सॅमला कसं कळणार? आणि त्याने चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे तो माईंना शोधायला जात नाही तर तो माईंकडे जातोय असे लिहून गेले. या बाईंना माई म्हणून ओळखतात, त्यांना पाहिलं नाही सर, पाहिलं नाही. हा लहान मुलगा आहे, याचं नाव सुमित, पण याला सॅम बोलतात. याला पाहिलंय का सर? नाही बघितलं नाही. याला बघा, या दोघांना नीट बघा कुठे पाहिलंय का? नाही नाही सर, सॉरी सर. नक्की 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 सर, थँक्यू. या माईचं पूर्ण नाव काय? समीर नारळवाला. बाबा नारळ पाच ना जरा. राकेश, संपूर्ण नाव माहीत नसलेल्या बाईला शोधतोय आपण. खरंय, शोधायला सुरुवात केली तेव्हा फोटो पण नव्हता, ऍटलीस्ट आता फोटो तरी मिळालाय. हो ना, पण सॅम लवकर सापडायला हवाय. बाईने सॅमला कुठे शक्यता गृहीत धरून माझ्या सहकाऱ्यांना मी एसटी स्टँड वर पाठवलं, ते तिथे चौकशी करतात. आणि आम्हाला संशय आहे की सॅम आणि माई बरोबर तिसरा माणूस कोणीतरी आहे. आणि त्यांनीच इथे पाळत ठेवली असेल आणि सॅमला माईन पर्यंत पोहोचवलं असेल. पण मॅम असा कोण माणूस असेल? माईन हा भिकारी माणूस इथे काय करतोय? आठवलं, असा एक माणूस आहे, तो ना एकदम गलिच्छ आहे. त्याने ना दाढी मिशा वाढवलेला आहेत आणि असा अस्ताव्यस्त केस वाढवलेला माणूस आहे तो. म्हणजे जणू काही वर्षानुवर्ष त्याने आंघोळच केली नाही असा वाटतो तो. तो माईंकडे बऱ्याच वेळा यायचा. मी त्याला खूप वेळा हकलवूनही दिलं होतं, पण तो यायचा. त्याचं नाव काय आहे मला नाही आठवत आहे, पण माईनं त्याला राजा म्हणतात. राजा? हो. सर आपल्या स्केच आर्टिस्टला बोलावून घेत आबडतो. मॅम तुम्ही त्याला शेवटचं कधी पाहिलं होतं? कालच पाहिलं होतं मी त्याला. अहो तो माईंना भेटायला आला होता काल, मी हकलवून दिलं त्याला तिथनं. पण तो काहीतरी माईंशी बोलत होता. काय बोलत होता कुणास ठोक. समीर, हा याला विचारूया. याला हा काय सांगणार? अरे किती विचित्र आहे बघा. एक चान्स तर घेऊया असं म्हणतो. सर चल. ओ भाऊ. हो भाऊ. ऐकताय का? या दोघांना बघितलंय का कुठे? काही आठवतंय का? पाहिलंय का ना? पाहिलंय या दोघांना. ठावय मला कुठे राहतात ते पण ठावय मला. आम्हाला तिकडे येतोस का?
या की चला या. अरे बाबा अजून किती लांब आहे हे काही इथं आलं की एकदम जवळ आहे. नक्की हे दोघं कुठे राहतात माहितीये ना? हो थांबय मला तुम्हाला नेमक्याच जागी येऊन जातो मी. या मॅडम एक फोन करतो. हो राकेश. आम्हाला एक माणूस सापडलाय त्याला माई आणि सॅम कुठे राहतात ते माहितीये. तो आम्हाला तिथेच नेतोय. गुड. माई आणि सॅम सापडले की लगेच कळवा मला आणि तिथला पत्ता सुद्धा मेसेज कर. यस मॅडम. अहो येताय नवा. हो आलो आलो. चल या मॅडम मी तुम्हाला नंतर फोन करतो. चल सॅम सापडला नाही अजून पण सॅम आणि माई कुठे आहेत हे माहीत असलेला एक माणूस माझ्या सहकार्यांना सापडला. तो माणूस माझ्या सहकार्यांना तिथेच घेऊन जातो. अरे बाबा अजून किती लांब आहे अजून. हे काय हे आलं जवळ इकडे हा घुमवतोय आपल्याला. बघा इथं बाजूला जाऊन जवळ चालेल. नक्की माहितीये ना तुला? हो ठावाय की मला. मला वाटते कुठे घेऊन चाललाय. शिड्रो मी स्केच काढायची काही गरज आहे. हो ना म्हणजे माझा सॅम जर सापडला असेल तर या भिकारड्या माणसाचं चित्र का काढतोय आपण म्हणजे याला का शोधतोय आपण? नाही मला असं वाटतं की आपण हे स्केच पूर्ण करून घेऊया. करेक्ट सर. कधी कुठे कशी कुठली गोष्ट उपयोगी पडेल सांगता येत. मॅम प्लीज तुम्ही वर्णन सांगा आपण स्केच कम्प्लीट करू. ओके प्लीज. ते इथं बाजूला खायचे एकदम. राकेश म्हणजे हा आपल्याला संकेत आणि संजनाच्या घराकडे नेतोय. म्हणजे माईनी सॅमला घराच्या इतक्या जवळ. हे इथं ओ येत आहे ना मोर. हे बघा ते फोटोतलं पोरग इथं राहत आणि ती सांभाळणारी बाय पण इथं. पण आता याच्या पुढे तुम्ही जा ज्ञान येणार बाबा. घरातली मालकीन लई खडूस आहे माझ्यावर नुसती कावती. अरे भल्या माणसा तो सॅम इथे राहतो आणि माई त्याला सांभाळतात हे आम्हाला माहिती आहे. माईनं कामावरनं काढल्यानंतर सॅम हरवलाय. माईंकडे जातो अशी सॅमनी चिठी ठेवली आहे म्हणून तर आम्ही त्याला शोधतोय दोघांना. आता हे मला कसं ठाव असणार. तुम्ही जो फोटो लावला मी तुम्हाला इकडं आणलं. हा बोल राकेश. हॅलो मॅडम थोडं कन्फ्युजन झालंय. तो माणूस पत्ता दाखवत आम्हाला सॅमच्या घराजवळ घेऊन आलाय. तो सॅम आंटी बाई एकत्र राहत असं तो म्हणत होता. म्हणजे त्याने फिरवून फिरवून तुम्हाला पुन्हा इथेच घराबाहेर आणून सोडलं. ठीक आहे हरकत नाही. सॅमला पळवण्यात ज्याचा हात असू शकतो अशा संशयित व्यक्तीचा स्केच बनवलाय. मी ते स्केच लगेच सेंड करते तुम्हाला. काय झालं मॅडम? अरे त्या माणसाने राकेश आणि समीरला इथेच घराबाहेर आणून सोडलं आणि म्हणाला सॅम आणि माई इथेच राहतात. म्हणजे एका अर्थी बरं झालं ना आपण हे स्केच काढून घेतलं ते. येस गुड डिसिजन सर. मॅम तो माणूस नक्की असाच दिसतो ना स्केच बरोबर बनलं? हो हो तो माणूस असाच दिसतो.
समीर, समीर मॅडमचा स्केच आला यार, ते पटकन राहू का? अरे हा तर तोच आहे जो आपल्याला आता इथे सोडून गेला. येस, तिकडे गेला तो. चल चल सेठ बंडू, राकेश आणि समीर बाहेरच आहेत, त्यांना आत बोलवा. हॅलो. हा वरदा बोल. अगं संजना, आज माई सॅमला घेऊन शाळेत का नाही आला सोडायला? अगं मीच नाही पाठवलंय त्याला. का ग, काही प्रॉब्लेम आहे का? सॅमची तब्येत तर बरी आहे ना? नाही, डोंट वरी, तसं काही नाही आहे. मी काय म्हणते, मी तुला जरा नंतर फोन करते ना. बरं ठेवते. ओके बाय. मैत्रीण. हो वरदा, माझी मैत्रीण. मग तिला काही सांगितलं सॅम बद्दल आणि माईन बद्दल? मॅडम, ती जरी माझी मैत्रीण असली ना, तरी तिचा नवरा राहुल आहे ना, तो माझ्या नवऱ्याचा म्हणजे संकेतचा मित्र पण आहे आणि बिझनेस पार्टनर पण आहे. जर मी आता वरदाला सांगितलं असतं की सॅम हरवलाय, तर तिने राहुलला सांगितलं असतं आणि राहुलने संकेतला सांगितलं असतं. आणि आपण संकेतपासून ही या सगळ्या गोष्टी लपवलेल्या आहेत. उगीच त्याला टेन्शन नको म्हणून नाही सांगितलं. मला जरा पाणी मिळेल? हो हो, देते ना. मॅडम, आम्ही बाहेर सगळीकडे बघितले पण कुठेच नाही. हा, मी आजूबाजूला सगळीकडे बघितले पण कुठेच नाही दिसले. फोनही केला होता पण फोनही नाही घेतला. मी मेसेज केला. अरे कमाल आहे. राकेश सर. हॅलो राकेश, अरे कुठे आहात तुम्ही? काय म्हणजे त्याला खरंच काहीच माहित नव्हतं की मुद्दाम तुम्हाला फिरवत होता. एनिवे, तुम्ही त्याला शोधा आणि तो सापडला की लगेच काढा. काय झालं मॅडम? अरे राकेश आणि समीरला इथे घराबाहेर जो माणूस घेऊन आला ना, तो हाच संशय इथे. काय? हा तर त्याला खरंच काहीच माहित नाहीये की त्याने हे सगळं मुद्दाम केलं. तो सापडल्यावरच काय. राकेश आणि समीर शोधतायत त्याला. तुम्ही काम करा, तुम्ही सॅम आणि माईना शोधा. मॅडम हे बघा, संकेत कडनं माईनचा गावचा पत्ता काढून घ्यावा लागेल. अहो पण म्हणजे सॅम जर आजच्या दिवसात नाही सापडला तर आपल्याला माईनच्या गावी सुद्धा चौकशी करावी लागेल. प्लीज. ठीक आहे, मी प्रयत्न करते. एक्सक्यूज मी, या माणसाला कुठे बघितले का? जरा नीट बघा. हा आत्ताच या दिशेने कुठे गेलाय पाहिलं तुम्ही? अहो हा एक आवली आहे, इथे असतो कधी कधी पण आत्ता कुठे असेल ह्याचा काही नेम नाही. आणि हा राहतो कुठे माहित नाही. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. या माणसाला बघितलं तुम्ही? नाही साहेब. नीट बघ बाबा, आत्ता इथून गेलं. नाही साहेब. नक्की? हो.
या माणसाला तुम्ही बघितलं? याला घर वगैरे नाहीये, पण हा कुठे आहे मी सांगू शकतो. म्हणजे तुम्ही याला ओळखता? ओळखत तर नाही, पण मी तुम्हाला दाखवू शकतो. व्हेरी गुड, प्लीज प्लीज. ओके, तू मला कुठे येतोय सांग आधी. इथेच केसरकरांच्या शेजारच्या बंगल्यामध्ये सॅम नावाचा मुलगा राहतो, आणि त्याला सांभाळणाऱ्या माई त्याच बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये राहतात, आणि त्या माईंसाठी राजा कधी कधी तिथे जातो. धन्यवाद. काय धन्यवाद? थँक्यू व्हेरी मच. काही समजलं नाही? नाही तू निक. थँक्यू राकेश. या वेळेला आपण फसलो असतो ना, तर आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरलो असतो. हो ना, पण आपल्यालाच कोण हा माणूस कुठे अदृश्य झालाय? हो ना. नाही, या माणसाला नाही पाहिलेलं आम्ही कधी. आम्ही इतक्या वेळा संजनाकडे गेलोय, पण ह्याला आसपास कधीच बघितलं नाहीये. ह्या माणसाच्या मदतीने माईने सॅमला पळवलंय. खर तर सॅमला माईने पळवलं ह्याच्यावरतीच विश्वास बसत नाही. का? अहो, माई साध्या आणि गरीब वाटत होत्या. परवाच आम्ही त्यांच्या घरी बर्थडे पार्टीला गेलो. घरची सगळी कामं त्या करत होत्या. संकेत आणि संजना खूप काम करून घेतात त्यांच्याकडून, आणि मला तर त्या खूप प्रामाणिक वाटल्या. कारण मी त्यांना विचारलं की माझ्याकडे काम कराल का, मी तुम्हाला पैसे जास्त देईन, पण त्या नाही म्हणाल्या. माई, तुम्हाला इथे जास्त काम पडतं का? मला एका हेल्परची गरज आहे, आणि इथल्यापेक्षा कामही कमी पडेल, आणि पैसेही जास्त देईन मी तुम्हाला. याल का माझ्याकडे कामाला? अगं, मी दुसरीकडे कामाला गेले तर सुमितला कोण बघेल? तर त्या फॅममध्ये इतक्या गुंतल्या होत्या की ते त्याची कळची केअरटेकर प्रमाणे नाही तर आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे घेत होत्या. संकेत आणि संजना त्यांना खूप परक्यासारख्या वागवायच्या. मेणबत्तीने ओवाळणार सुमितला? निरांजनाने नाही. नाही ना, गडत चाललं. मग कशाला बोलतेस? मध्ये जाऊ दे ना. तुम्ही बाहेर कशाला आलात? मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही आतमध्ये भरपूर काम आहेत म्हणून? म्हणजे सुमित त्यांच्याशी अगदी मायेने वागत होता, पण संकेत सर आणि संजना मॅम त्यांना सतत नोकर असल्याची जाणीव करून देत होते. पण सॅम मात्र तसा करत नव्हता. त्याचा माईंवरती खूप जीव होता, आणि माई पण खूप प्रेम करायच्या सॅम वरती, आणि तो त्यांना अगदी घरच्या सारखाच वागवत होता. म्हणजे कदाचित हेच कारण असू शकेल, म्हणूनच संजना मॅमना इनसिक्युअर वाटत असेल आणि त्या असं वागत असतील. हे बघा, आपल्याला सॅमना आणि माईंना शोधून काढायचं, म्हणून संजना मॅमच्या नकळत मी तुम्हाला इथे बोलावून घेते. त्यामुळे आपल्यात जे काही बोलणं झालं ते प्लीज त्यांच्यापर्यंत पोहोचू नका. दादा, या मुलाला आणि या बाईला कुठं बघितलं? नाही. थँक्यू. लई माणसं शोधतायत माईला आणि त्या पोराला. काय पाहिजे? आता ना त्याच्या दुकानात काय किराणा सामान मिळणार आहे? केस आणि दाढी कापायची. हे बाबा, जा चल आधी आंघोळ करून ये. जा. पण केस आणि दाढी केल्यानंतर आंघोळ करतात ना? स्वतःला कधी आरशात बघितलंस काय रे? अरे बाबा, रस्त्यावरचा धंदा आहे माझा. तुला इथं बसवलं ना तर दोन गिरायक येतात, ती बी निघून जातील. तू जा बाबा, जा. हे बघ बाबा, मी तुझं काय बी काम करत, फक्त आजच्या दिवस माझं एवढं काम कर. तुला वस्त्राची आण आहे. बरं बरं, ठीक आहे, चल बस.
काय आलं? तू माणूस बघ. हा नक्की तोच माणूस आहे जो राकेश आणि समीरला घुमवत होता. कोण आहे कोण तुम्ही आणि मला कशा पायी धरताय? आम्ही कोण ते तुला सांगतो. चल आपण एसी सलून मध्ये जाऊन तुझी हजमत करू, नाहीतर बिन पाण्यानं करतो. चल तू आओ. पण मी केलं तरी काय? काय केले? या मुलाला आणि या बाईला ओळखतो? हे वय अहो, दोन कळला का आधी दोन माणसांनी मला ह्याच्या विषयीच विचारलं. तेव्हा मी त्यांना ह्याच घर पण धावलं, पण ते माझ्यावरच कावले. मग मला कळलं नंतर की त्या मालकीन बाईनं माईला कामावरनं काढलं आणि ते पोरग पण गायब झाले. मुलगा गायब नाही झालाय, त्याला गायब केलंय. आणि त्यासाठी माईला तू मदत केलीस असं त्याच्या आईचं म्हणणं. अहो ती बाई आधीपासूनच माझ्यावर दुःख धरून आहे. मी माईला भेटायला जायचो ना तिथं, तर तिला आवडत नव्हतं. मी गेलो की हाकलायची आणि माईचा पण लय अपमान करायची. मला तर वाटतं या बाईला कटाळून माई परत आपल्या गावाला गेली असं. आणि माई कुठं गेली आहे हे मला माहीत नाही. आणि त्या पोराला मी काही गायब बियप केलं नाही. हो कशावरून तू खरं बोलतोस? अहो आयशन. आणि तू राहतोस कुठे? चल तुझं घर दाखव आम्हाला. चल चल माझं घर. चला या, दावतो मी तुम्हाला माझा राजवाडा. या बाजू. आम्हाला पण फिरवणार नाही ना तू? नाही ना, ते काही इथं जवळ. या हे बघा, ह्यो आहे माझा राजवाडा. हे बघा, स्वागत आहे तुमचं. याला आणू का दोन? एक मिनिट, काय चाललंय? आम्ही त्या बाईला आणि त्या मुलाला शोधत वणवण फिरतोय आणि तुला थट्टा सुचते? थट्टा तर माझी मांडली आहे नशिबानं साहेब. कशी नशिबानं थट्टा आज मांडली. साहेब नाव राजा आहे फक्त माझ, पण कंगाल आहे. घरदार नाही मला. कुठे बी फुटपाथ, झाडाचा पार किंवा देवळाच्या ओसरी जवळ राहतो. पण हा कळलं तर दुसरीकडे जा. तुला लई जागा माहिती असतील ना? सॅमला कुठे ठेवलंस ते सांग. साहेब मी खरंच सांगतोय, सॅमचा माझा काय बी संबंध नाही. आणि माय कुठे आहे ते बी मला ठावर नाही. हा आता तुम्हाला जर ती सापडली तर मला मात्र सांगा, कारण माईला मी मानतो. एक मिनिट, याला पोलिसात देऊ आपण, म्हणजे पटापट बोलायला लागेल. सांग लवकर. चल पोलिसांनाच बोलत होतो. चल पोलिसांना बोलवणार तुम्ही? बोलवा. आता मी काहीच केलं नाही तर भ्यायचं काय? हा काय करतील? चार फटक मारतील, दोन टाइमच जेवू घालतील, पण राहायला सरकारी खोलीच भेटल. बोल म्हणा पोलिस, बोलवत आहे ना. शिडो पोलिसांच नाव घेतलं तर भले भले कापतात, हे तर खुश झालं. आता हे निष्पाप आहे का पोचलेला? म्हणून मला असं वाटतं याच्या बरोबर वेळ घालवण्यात काहीच पॉइंट नाही. कदाचित त्याला माहीतही नसेल. चल जाऊया आपण. ती बाई माईला लई त्रास द्यायची. त्रास देणाऱ्यांना जी मदत करतो त्यांना मी कधीच मदत करतो. सॅमन माय कुठं आहे कधीच सांगणार. राबा गाव बर होणार.
मंडू आपण याच्यावर नजर ठेवूया. यांनी जर का सॅमला माईंकडे सोडलं असेल तर हा कधीतरी तिकडे जाईलच ना. क्या बोलताय मग? कळेल किती पोचलेलं आहे ते. त्या पोराचं नाव बदललं, गाव बदललं, आयुष्य बदललं, आता तुम्ही कसं शोधणार त्याला? किती छान वाटतय. असं वाटतय की मी एखाद्या मंदिरात आलो. माझी मम्मी कधी पूजाही नाही करत, दिवाही नाही लावत. पण बाळा आता तुला घरी जायला हवं, तुझी आई वाट बघत असेल ना. माई आज रात्री मी इकडेच जेवणार आहे. मी मम्मीला सांगितलंय की मी माईकडे चाललोय. मम्मी पुन्हा तुला घरी बोलवेल त्याच मी जाईन. पण एकटा नाही, तुलाच बरोबर घेऊन जाईल. असं कसं शक्य होईल बाळा? मी तुझ्याशी बोललेलं तुझ्या आईला सुद्धा आवडत नाही. हे बघ, तुझी आई आपल्याला शोधत असेल की नाही. तू आता घरी जा, असा वेडेपणा करू नको. राजा का तुला कोणी न्यायला आलं असेल? बघू नये. दार उघड माई. घरातलंही कोण नाही, मी राजा का काही नाही आहे. वेगळाच कुठला तरी माणूस आहे. मला खूप भीती वाटते.